मी या ठिकाणी 267 राजापूर मतदारसंघातून विधानसभेसाठी अर्ज भरला आहे। मी काँग्रेस पक्षातर्फे महाविकास आघाडीमध्ये तिकीटची मागणी केली होती, पण मला ती तिकीट मिळाली नाही। पण मी अपक्ष म्हणून ही विधानसभा लढतोय, कारण मला शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आवाज म्हणून या ठिकाणी लढायचा आहे। गेली 15-20 वर्षांमध्ये या मतदारसंघामध्ये काही झालेलं नाही। माझा रोजगाराचा प्रश्न असेल, माझ्या दवाखान्याचा प्रश्न असेल, माझ्या शिक्षणाचा प्रश्न असेल, माझ्या महिलांचं सक्षमीकरणाचा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी एक लढाई, एक कष्टकऱ्याचा पोरगा, एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून मी लढण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळे कुणीही तुम्हाला सांगितलं की मी माघार घेणार आहे, ते 100% मी माघार घेणार नाही। मित्रांनो, लोरा हातांकरानंतर मी स्वतः हा इथला स्थानिक उमेदवार, हा एकमेव उमेदवार मी या विधानसभा क्षेत्रातला आहे। बाकी जे उमेदवार आलेले आहेत ते सर्व बाहेरचे आहेत। त्यामुळे आपल्याला विनंती करतो, ही लढाई मी आपल्यासाठी, आपल्या भावी पिढीसाठी, कष्टकऱ्यांसाठी ही लढणार आहे। म्हणून स्थानिक भूमिपुत्राला, शेतकऱ्याच्या पोराला आपण आशीर्वाद द्यावा। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष हा घटक पक्ष आहे। काँग्रेस पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांनी उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे। आम्ही सर्व पातळीवरती त्यांना आम्ही संपर्क साधतोय, विनंती करतोय आणि त्याला यश येते असं मला वाटतंय। आणि म्हणून 4% ते उमेदवार अर्ज दाखल मागे घेतील आणि त्यानंतर 5% ते तुम्हाला आमच्या प्रचारामध्ये दिसतील आणि निवडणुकीच्या निकालामध्ये यशामध्ये सुद्धा त्यांचा त्यामध्ये वाटा असेल असं माझं मत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।